दीड वर्षामागचा राग मनात धरून वकिलाच्या घरासमोर कोयता घेऊन दहशत माजवण्याचा प्रकार सांगली एसटी स्टँडजवळ घडला या प्रकरणी सांगली शहर पोलीस ठाण्यात शाहरुख इस्माईल नदा वय अठ्ठावीस राहणार एसटी स्टँडजवळ मुजावर प्लॉट सांगली यांनी तक्रार दिली असून तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे सैफ पटेल राहणार बदाम चौक खंडबाग सांगली सुभान इम्रान बागवान राहणार नुराणी मस्जिद शंभर फुटीजवळ सांगली आणि जैत पखाली राहणार मुजावर प्लॉट सांगली अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत शुक्रवारी रात्री सव्वा अकरा वाजण्याची आज तुम्हाला फिर्यादी आणि फिर्यादीची आई बहीण असे घरी असताना फिर्यादीच्या घरासमोर संशयित आरोपी सैफ पटेल यांनी हातात कोयता घेऊन त्याच्या मित्र संशयित सुभान बागवान जैत पखाली यांनी मिळून मागील दीड वर्षामागचा राग मनात धरून सैफ पटेलने फिर्यादीच्या घराच्या दरवाजावर थापा मारून मी सैफ पटेल आहे तुला मस्ती आली आहे तुला बघतो असे म्हणून धमकी देत असताना फिर्यादीने आरडाओरडा केल्याने ते तिघेजण पळून जात होते पळून जात असताना संशयित आरोपी सैफ पटेल हा गाडीवरून पडून त्याच्या तोंडास आणि पायास लागून तो जखमी झाला आहे याबाबत फिर्यादीने सांगली शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून तिघांवर पोलिसांनी पुन्हा दाखल घेतली आहे